नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकणच्या भागात आपलं स्वागत. एक तरुण जो वेंगुर्ल्यासारख्या गावातनं मुंबईला आपली स्वप्न पाहण्यासाठी येतो, पण हीच नगरी त्याला सांगते की स्वप्न इथं नाही आहे, दृष्टी परत गावाकडे ने, तुझी स्वप्न फुलणारी, स्वप्न उमलणारी आणि स्वप्न जिवंत करणारी नगरी ही म्हणजे कोकण आहे. आणि त्याच धासानं तो तरुण पुन्हा कोकणला जातो आणि कोकणचं हिरवगार वैभव हे आणखीनच गडद करतो. अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याशी आपण बोलतोय. कालच्याही भागात त्यांचा प्रवास जाणून घेतला, आज आपण त्यांच्या आयुष्यातले आणि एकूणच नव्या शेतीबद्दलचे नवे विचार जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत बाळासाहेब परुळेकर. पुन्हा एकदा स्वागत आपलं. काल आपण जाणून घेतलं अनेक विषयांबद्दल, पण आज मला थोडंसं वेगळं बोलायचं आहे. ऑर्गॅनिक शेतकरी, नवीन तंत्रज्ञानाची शेतकरी आणि या शेतकऱ्यांची आपण एक मोड बांधताय, संघटना करताय, मुळात ही शेतीची संकल्पना नेमकी काय आहे आणि कोकणासारख्या ज्यामध्ये दर्जेदार माती आहे, दर्जेदार हवामान आहे, या ठिकाणी अशा पद्धतीच्या शेतीचा प्रयोग आणि तो प्रयोग भविष्यात आणखीन कसा दर्जेदार होईल? हरित क्रांतीच्या माध्यमातून आपण अन्नधान्यामध्ये आपण समृद्ध झालो, पण त्याचबरोबर आपण जमिनीमध्ये काही विष पेरली गेली, त्याचं आपण खतं जी आहेत किंवा पेस्टिसाईडचा वापर केला, त्यामुळे कळत न कळत ह्या अन्नधान्यातून आपल्याला इनडायरेक्ट विषच आपण घेतोय असं लक्षात आल्यामुळे आणि बरेचसे लोकांचे आजार वाढले, असंख्य असे आजार वाढले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिकल स्टोअर झालेले आहे. पूर्वी अशी कुठे अशी हॉस्पिटल किंवा ऑपरेशन थिएटर किंवा असे मेडिकल स्टोअर नव्हते. जिल्हा पातळी किंवा तालुका पातळीवर एक सरकारी दवाखाना असायचा, ह्याचं कारण त्यावेळी अशा पद्धतीचे कुठे खतं वगैरे वापरलेली जायची नाहीत आणि जे काय असेल ते गाईच्या शेणातून किंवा जे आपल्याकडे असलेले जे खतं जी आहेत ती नैसर्गिक ह्याचाच वापर होत होता. त्यामुळे जे अन्नधान्य असं ते दर्जेदार आणि ते विषमुक्त होतं आणि हे विषमुक्त अन्न खाल्ल्यामुळे तिथे लोक निरोगी होती. आणि आता ह्या आपण अशा पद्धतीने जे पिकवलेलं धान्य अन्नधान्य आहे त्यामुळे आपण आजारांना निमंत्रण देतोय आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कारण असं निसर्गाने जसं दिलेलं आहे आपल्याकडे जे आपल्या जमिनीमध्ये सुपिकता आहे, जसं जमिनीच्या खाली सुवर्ण आहे तसं जमिनीच्या वरतीसुद्धा आपल्याकडे भरपूर काही परमेश्वरनं दिलेलं आहे, ते कसं घ्यायचं हे आपण केलं पाहिजे. कारण काय आपण हे जर केलं नाही तर मला वाटतं पुढे ह्या जमिनी नापीक होणार आणि ह्याच्यात काही उगवणार नाही. म्हणून ही आम्ही संकल्पना उभी करून सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ऑर्गॅनिक फार्मर फेडरेशनची स्थापना केली. तर असं लक्षात आलं आहे की विखुरलेली बरीचशी लोकं आहेत की निसर्ग शेती किंवा सेंद्रिय शेती करतायत आणि ह्या लोकांची आम्ही मोट बांधलेली आहे आणि ही लोकं एकत्र आलेली आहेत आणि अशा पद्धतीने हे सेंद्रिय शेती किंवा विषमुक्त अन्न बनवायचं. हे विषमुक्त अन्न सिंधुदुर्गामध्ये मिळतं म्हटलं तरी पर्यटक येतील आणि हे पर्यटक त्याचा आस्वाद घेतील आणि हेच अन्नधान्य शेतकऱ्यांकडनं घेऊन जातील आणि ह्या पद्धतीने हा प्रवास सुरू होईल, हा त्यामागचा हेतू आम्ही ठेवून सुरू केलेला आहे. सर, मला सांगा की थोडंसं तिखट बोलायचं झालं तर जगणंच दूषित झालंय म्हणून खाणं दूषित झालं आणि खाणं दूषित झालं म्हणून पुन्हा जगणं दूषित झालं अशी सगळी अवस्था आहे. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सवर, मॅगी किंवा तत्सम या प्रकारांवर आज हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं बंदी आणते. कारण या सगळ्या प्रकाराचा विचार केला तर त्या प्रॉडक्टमधली जी चुकीची संकल्पना होती त्याला दोष द्यायचा की आपली संस्कृती पेजेला विसरली याला दोष द्यायचा, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्याचं भान राखताना आजच्या या सगळ्या कृषी उत्पादनातला वाढलेला रासायनिक खतांचा जो वापर आहे तो टाळता येणं, मी तर म्हणतो पूर्णपणे 100% टाळता येणं शक्य आहे का? आज ही चळवळ जी आहे सेंद्रिय शेतीची, ऑर्गॅनिक फूडची, साधारण 121 देशांमध्ये ही चळवळ सुरू आहे. सिक्कीम सारखं आपल्याकडचं जे राज्य आहे ते 100% सेंद्रिय शेती उत्पादन करते. तिथे कुठेही त्यातल्या शासनाने अशा पेस्टिसाईड किंवा खतांना मान्यता देत नाही तिथे, आणि तिथे समृद्ध असा तो प्रदेश आहे. तिकडे लोक समृद्ध आहेत आणि काही उत्पादित केलेला मालसुद्धा परदेशात जातो आहे. आज केरळसुद्धा 2016 पूर्ण सेंद्रिय शेतीमध्ये काम करणार आहे. पालघाटसारखा एक तिथलं राज्य जे ते आहे ते तिथे काम करते, मला वाटतं ते विषमुक्त केलेलं आहे. आपल्याकडे काही लोक काही राजस्थानसारख्या ठिकाणी अशामध्ये MP सुद्धा अशा पद्धतीने काम चालू आहे. म्हणजे ही काळाची गरज ओळखून जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये ही सुद्धा चळवळ सुरू आहे. तर आपण ह्या भौतिक सुखाच्या मागे लागून किंवा आपण हे सगळं विसरलेलो आहोत आणि आपण कुठेतरी कळत न कळत. या निमित्तानं आणखीन एक प्रश्न निर्माण होतो परुळेकर साहेब, की खरं तर हे सगळं करणं, जास्त पिकाचा हव्यास, या सगळ्या गोष्टी माणसाची झाली, ह्या नवनवीन मोहात धावण्याची ही सवय झाली, पण मला सांगा कोकणच्या मातीचा विचार करता, इथलं हवामान आपल्याला पोषक आहे, इथल्या मातीचाही अभ्यास अनेक जणांनी केलाय, आज या सगळ्या मातीत रासायनिक खतांचा वापर करण्याची खरंच गरज आहे का? एवढी दूषित झाली आपली माती?
रासायनिक खतं जी आहेत ती फक्त जमिनीमध्ये काय आहे तेच फक्त एजंट म्हणून काम करतात, आणि जे संपल्यानंतर जमिनीमध्ये काही नसेल NPK तर ते पुढे काही देऊ शकत नाही, आणि ही बंजर झालेली जमीन पुढे काहीच उगवणार नाही. आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे तर ती परिस्थिती थांबली नाही तर कोकण हे ओसाड होईल, किंवा जे काही आपण ठरवलेलं आहे जे स्वप्न आपण बाळगून तर ते होण्यासाठी आपण हे पेस्ट केला पाहिजे. नक्कीच, बळीराजाचा महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या भागातले निसर्ग संपन्न कोकण आहे. मला सांगा, वेगवेगळ्या कृषीचे प्रवाह आज येत आहेत, विचार आज तरुण हे विचारपूर्वक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आहेत. कृषीविषयक ज्यावेळी आपण व्यवसाय म्हणून किंवा कृषीविषयक त्याचं एक आयुष्यातलं स्वप्न म्हणून आपण ज्यावेळी त्याच्याकडे पाहतो, अशा वेगवेगळ्या नवनवीन कोणत्या संधी आहेत का की या क्षेत्रात तरुण किंवा इथला पारंपरिक जो शेतकरी आहे तो यात करिअर करू शकतो, हा त्याचा अर्थार्जनाचा मार्ग होऊ शकतो, नवनवीन संध्या काय आहेत एखाद्या? खरं म्हणजे आपलं निसर्ग शेती आपल्याकडे भरपूर आहे. पूर्वी आंबा किंवा काजू किंवा जांभूळ फणस आहे किंवा कोकम आहे ह्याला कधीच कोणी खतं घातलेली नव्हती, पण आता अति हव्यासापाई उत्पन्नापोटी किंवा लवकर येण्यासाठी आपण आंब्यावरती प्रयोग केले, आता कुठेतरी काजूवरती प्रयोग होतात. पण निसर्गाने 60% आपल्याकडे जे आता आहे ते सेंद्रियच आहे, आणि ह्या सेंद्रिय ह्याला जर आपण जर व्यवस्थित जर त्याचं सर्टिफिकेशन केलं किंवा PGSS म्हणजे आपण पर्सनल गॅरंटी एकमेकाची आपण घेऊन जर हे जर मार्केटमध्ये आणलं तर ह्या पद्धतीने ह्या मालाला चांगला उठाव येऊ शकतो, आणि शेतकरी किंवा नवीन जे उद्योजक आहे ह्या लोकांनासुद्धा संध्या आहेत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोकम आहे, कोकम हे आयुर्वेदिक आहे म्हणजे ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे, अँटी ऑबिसिटी आहे, डायजेस्टिव्ह आहे, किंवा लिपस्टिकसाठी त्याचा उपयोग होतो, कलरसाठीसुद्धा फायदा होतो काढासाठी. तर असे कितीतरी ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, त्याचं प्रबोधन व्हायला पाहिजे. एवढी सुंदर आपल्याकडे जांभूळ आहे, जांभूळ हे आरोग्याला म्हणजे खूप फायद्याचं आहे. तर हे जे फणस वगैरे आहे ह्याच्यावरती आता काही लोक काही संस्था काम करत आहेत, आणि क्लस्टरच्या माध्यमातून इथे कामं होत आहेत, आणि ह्याच्यामध्ये नवीन नवीन उद्योजक किंवा जे काही आता नवीन होतकरू मुलं आहेत ती ह्याच्यामध्ये येत आहेत. आणि हे प्युअर जे ऑर्गॅनिक आहे हे ऑर्गॅनिक टिकलं पाहिजे, आणि ह्याच्या पुढे त्याच्यावरती खताचा वापर होऊ नये हा त्यामागचा हेतू आहेच. आणि हे सगळं करण्यासाठी किंवा आता भात शेती आहे, भात शेतीमध्ये खत टाकलंच म्हणजे भात तयार होतं असं नाही, किंवा नाचणी आहे किंवा अन्य काय आपल्याकडे पिकं आहे, त्यासाठी जर आपण जी आपली गो आधारित जर शेती केली तर आपल्याकडे जी असलेली गाय जी आहे देशी गाय हिचं जर आपण जर संगोपन केलं तिच्यापासून मिळणारं मलमूत्र आहे, गोमय आहे, पंचगव्य आहे, अशा पद्धतीने जर आपण शेतीमध्ये जर ते टाकलं किंवा जी निविष्ठा जी आहे त्याचं जर आपण खत तयार केलं, गांडूळ खत तयार केलं, तर अशा पद्धतीने जर आपण हे सगळं केलं तर शेती ही किफायतशीर राहू शकते. आणि आता जो निसर्गामध्ये जो बदल पर्यावरणामुळे झालेला आहे तर अशी ह्या पद्धतीने केलेली शेती ही सस्टेन होऊ शकते, आणि तिथे ह्या अशा याचा परिणाम जास्त होत नाही. नक्कीच, या सुवर्ण कोकण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मोठमोठ्या उद्योजकांच्या त्यांचा प्रवास जाणून घेतो, त्यांच्या आयुष्यातले अनुभव आणि त्यांचे दिशादर्शक विचार आहे आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो. इथल्या सगळ्या शेतकऱ्यांची किंवा सधन असलेल्या उद्योजकांचं एक म्हणणं असतं की कोकणी माणूस कर्ज घ्यायला घाबरतो किंवा त्याच्याकडे तो स्वतःच्या असलेल्या पैशातनं हे सगळे खेळ करतो, ही झाली मानसिकता. पण मला सांगा, आज या व्यवसायाला विशेषतः कोकणातल्या कृषी व्यवसायाला सरकारी पाठबळ आणि बँकांचं पाठबळ आहे का, किंबहुना त्याची जरी गरज नसते त्यांनी ठरवलं तर इथला तरुण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो का? सर, शासनाच्या खूप काही योजना आहेत, बँका पण आपल्याला पैसे द्यायला तयार आहेत, बँका आपल्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येत आहेत, कारण विश्वासार्थ महत्वाची आहे, शेतकऱ्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा बघितलं जातं आणि बँका त्याप्रमाणे त्यांना ट्रीट करतात. तर असे कितीतरी संध्या आहेत, फक्त प्रबोधन होणं गरजेचं आहे, आणि कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन सुवर्ण कोकण जसं काम करत आहे अशा पद्धतीने इनिशिएटिव्ह सुवर्ण कोकणने जसा घेतला आहे तसं प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये ह्याची म्हणजे प्रबोधन व्हायला पाहिजे, आणि ह्या प्रबोधनामधून एक तिथल्या लोकांना आपण जर सगळं मार्गदर्शन केलं तर अशा पद्धतीने आपण एक वेगवेगळ्या डिव्हिजन तयार केले की एक आपण उद्योजकांना लागणारं कर्ज जे आहे किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं आहे किंवा त्याला उत्पादित म्हणजे रॉ मटेरियल कुठे मिळेल आणि ते प्रोसेस कसं होणार, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कुठे चांगल्या हायटेक मशिनरी मिळतील, ह्या सगळ्या गोष्टीचं जर सुवर्ण कोकणने जर त्यांना मार्गदर्शन केलं तर हे 5 वर्षामध्ये चित्र बदलू शकतं. सर,
नक्कीच मित्र, आपण पाहतोय की अशा पद्धतीचा हाच विचार घेऊन सुवर्ण कोकण तुमच्यापर्यंत पोहोचत असते. केवळ उद्योजकांच्या मुलाखती, शेतकऱ्यांचे अनुभव आणि त्यांच्या आयुष्याचं संचित मांडणं हा या कार्यक्रमाचा उद्देश नाहीये, तर इथं हा कार्यक्रम बघणारा माणूसही एक दिवस आपल्या कर्तृत्वानं या समोर येऊन आपल्या अनुभवाचे बोल महाराष्ट्राला सांगावेत एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. निसर्ग संपन्न असणाऱ्या कोकणाला भरभरून मिळालंय, पण ते भरभरून वाटून घेताना आपण ते काय वाटून घेतोय, काय लुटून घेतोय आणि काय ओरबाडतोय आणि काय दुर्लक्ष करून फेकून देतोय, या सगळ्याची साधक बाधक चर्चा करणारा हा मंच आहे. मित्र हो, या 5 जूनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्याची आज अवघ्या महाराष्ट्रात अवघ्या कोकणपट्टीमध्ये चर्चा सुरू झाली आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो की बाळासाहेब परुळेकर असतील, अन्य काही दिग्गज मान्यवर असतील, या सगळ्यांकडनं आपण जाणून घेणार आहोत शेती व्यवसायातल्या नवनवीन संधी कशा आहेत आणि या संधीचा वापर करून आपण आर्थिक सुदृढता कशी काय आणू शकतो. एक छोटासा ब्रेक घेतोय, पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय बाळासाहेब परुळेकर यांच्याशी. मला सांगा की देशी गाय हा एक मोठा प्रकल्प आहे तुमचा, या प्रकल्पाबद्दल जास्त काय माहिती विषयात? हा सर, देशी गायला आपण गोमाता म्हटलेली आहे, कारण गोमाता म्हणजे तिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत, त्यापेक्षा तिच्या 33 कोटी नाड्या आहेत. आपल्या गोठ्यामध्ये जी गाय आहे ती वशिंड म्हणजे तिथं ते कोळ असतं. जर आपण सकाळीच उठल्यानंतर सूर्योदयाच्या वेळेला तिच्या कोळावरनं जर आपण हात शेपटीपर्यंत फिरवला तर रक्तातले असलेले सगळे आजार बरे होतात. असं गोमूत्रापासून किंवा जे पहिलं चीक असतं म्हणजे दूध असतं त्याच्यापासून जर आपण जे गोळ्या बनवल्या किंवा त्याच्यापासून पावडर बनवली तर आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणजे कॅन्सरसारख्या किंवा आपण HIV सारख्या ह्यालासुद्धा प्रतिकार करू शकणारी त्याच्यात ताकद आहे. आणि असे असंख्य आजार बरं होण्याची सामर्थ्य ह्या गायीमध्ये आहे. गोमूत्रातून कितीतरी आजार बरे होतात. आमची तर अशी संकल्पना आहे की गो टुरिझम हा संकल्पना आम्ही आता राबवणार आहोत. तर कुठेतरी अशा ठिकाणी गायी आम्ही असा सगळा एक प्रोजेक्ट चालू आहे आमचा, तिथे ठेवून आपण कुठेतरी असे छोटे छोटे हट बांधायचे आहेत. शेणाने सारवलेली ती हट असेल आणि त्याच्यामध्ये तिथे लोक राहतील आणि तिथे गाईच्या दुधात सॉरी तुपाचा दिवा तिथे मंद प्रकाशात तिथे पेटेल आणि त्यातून ऑक्सिजन तयार होईल आणि तिथे बस असलेल्या माणसांना आपण गोमूत्र टब वगैरे देऊन स्त्रियांचे कितीतरी असे असंख्य आजार आहेत ते बरे होण्याची सुद्धा सामर्थ्य ह्या याच्यामध्ये आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने हे जे आहे हे आम्ही ह्या 5 तारीखच्या कार्यक्रमामध्ये काही तज्ज्ञ लोक याच्यावरती मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठीच ही संकल्पना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने राबवतोय. तर ही गाय ही आपली गोमाता आहे. दूध ह्याकडे न बघता आपण जर तिच्याकडे बाकी गोमूत्र किंवा शेण हे जे आहे हे एकत्र केलं तर मला वाटतं आपल्या शेतामध्ये जर ते गेलं आणि शेतातून किंवा आपण अन्य काही जी पिकं घेतो तर हे सुद्धा खूप चांगलं आहे. आमची एक दुसरी संकल्पना आहे की परसबाग. परसबाग म्हणजे काय? आपण आता ज्या भाज्या घेतो आपल्याला कुठेतरी आपल्याकडे मार्केटमध्ये येतात. आमच्याकडे कोकणामध्ये आठवडी बाजार असतो. पश्चिम महाराष्ट्रातून कुठेतरी भाज्या येतात आणि आपण फ्लावर कोबी किंवा टमाटो वगैरे अन्य घेतो, पण त्यापूर्वी त्याच्यावरती पेस्टिसाइड कुठे मारले आहे, कुठे काय त्याच्यातून प्रक्रिया झालेली आहे आणि आपण जे खातो आहे हे काय विषाचं म्हणजे थाळी खातो आहे का, ही सुद्धा कुठेतरी दुधा मनस्थितीत आम्ही सगळी लोक आहोत. तर आपल्या शेतात सॉरी आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाजूबाजूला 4-5 गुंठे प्रत्येकाकडे जमीन असते, तर त्यांनी आपल्या वेलवर्गीय भाज्या किंवा आपल्याकडे सीझनेबल भाज्या लावाव्यात आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये ह्या भाज्या यायला पाहिजे असा त्यामागचा हेतू आहे आणि तीसुद्धा संकल्पना पुढच्या 5 तारीखला आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत. आणि हे प्रबोधन कार्यशाळेमध्ये मुलांमध्ये व्हायला पाहिजे, कारण मुलांमध्ये परसबाग ही सुद्धा एक कुठेतरी संकल्पना म्हणजे तो एक कार्यशाळेमध्ये भाग यायला पाहिजे आणि त्या मुलांना जमीन कशी असावी लागते, जमिनीमध्ये बी कुठे पेरलं पाहिजे, नंतर वनस्पतीशास्त्र, त्यानंतर येणारी जी काही भाजी किंवा त्यानंतर मार्केटिंग, ह्याचं प्रबोधन शाळेमध्येच मुलांना मिळेल आणि हे जर शाळेतून मिळालं तर मुलांकडे मुलांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होईल आणि आपण हे विषमुक्त अन्न म्हणजे हे आरोग्यदायी अन्न घेतो हे जर लहान मुलांमध्ये रुजलं तर ते आई वडिलांपर्यंत ते पोहोचणार आणि हे खऱ्या अर्थाने ह्याचा प्रचार असा जर झाला तर मला वाटतं ही सुरुवातच मुलांमधूनच व्हायला पाहिजे. आणि सशक्त जसं आता मध्यान्हाचा आहार मुलांना दिला जातो त्यावेळी जर ह्या भाज्या त्यांना दिल्या आणि राहिलेल्या भाज्या जर त्यांना विकत आपण मुलांना सांगितलं की तुमच्या आई वडिलांना तुम्ही घेऊन जा तर हे बऱ्या खऱ्या अर्थाने मला वाटतं सेंद्रिय शेतीतून किंवा ह्याच्यातून आपण विषमुक्त अन्न बनू शकतो आणि पुढच्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवू शकतो. त्यासाठीच हे उपक्रम आम्ही आता ह्या पद्धतीने करतो आहे. तर गाय हे खूप मोठं माध्यम आहे ह्याच्यासाठी. गायीबरोबर आपण कितीतरी दूध
च्या याच्यातून आपण तूप जे आहे गावठी गाईचं तूप हल्ली खूप कमी मिळतं. आयुर्वेदामध्ये काम करणारे जे डॉक्टर लोक आहेत त्यांना त्याची गरज असते की आपण रोज जर हे जर तुपाचं जर आपण आपल्या आहारामध्ये जर वापर केला तर आपल्याला जे आजार होतात आपली प्रतिकारशक्ती वाढते सर ह्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या निसर्गाने दिलेले जे आपल्याकडे आहे तर विषमुक्त अन्न बनवण्यासाठी पेस्टिसाईड जे आहे त्याला कुठेतरी आपण बंधन आणलं पाहिजे. आणि आपण जी खतं वापरतो ती न वापरता रासायनिक खताऐवजी जर आपण जी जैविक खतं जी आहेत ती तयार करून जर वापरली तर येणारा खर्चसुद्धा कमी होईल आणि उत्पादन आणि उत्पन्न ह्याची सांगड घालता येईल. आणि आपण जे देतो हे आपण कॉन्फिडन्समध्ये सांगू शकतो मी तुम्हाला देतो हे मी आरोग्यदायी अन्न आणि पुढच्या पिढीला सशक्त देण्यासाठी देतो. अशा पद्धतीने प्रचार झाला तर आपल्याकडे येणार पर्यटकसुद्धा मुद्दाम त्यासाठी येईल आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने पर्यटनाचीसुद्धा वृद्धी आपल्याकडे कोकणामध्ये होईल. ही सांगड आपल्याला घातला यायला पाहिजे त्यासाठीच हे उपक्रम आम्ही आता ह्या पद्धतीने सुरू केलेले आहे सर. नक्कीच विचारांची सांगड असते आणि याच सांगडीला ज्यावेळी श्रमाचे किंवा दुसऱ्या तुमच्या व्यक्तित्वाचे कार्यशील उद्योजकतेचे ज्यावेळी दुसरं चाक मिळतं त्याचवेळी खऱ्या अर्थानं ते सांगडीसाठी जी चक्र असतात ते एकमेकात गुंतून जातात आणि एक उद्योगी चक्र हे दुसऱ्या उद्योगी चक्राला आणखीन वेगानं फिरवतं आणि त्याचा सगळ्याचा पाया मग विकासाकडे जातो. मित्र हो आपल्याला विकास करायचा आहे, आर्थिक समृद्धी करायची आहे आणि आपल्या भागाचं देखणं पण जपायचं आहे हे हाच अनवट वसा सुवर्ण कोकणनं घेतला आहे. या सगळ्या वर्षात आपण सहभागी होऊया, 5 तारखेच्या परिषदेत सहभागी होऊया. आणखीनही काही बोलतोय, एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय बाळासाहेब परोळेकर यांच्याशी. मला सांगा कोकणातल्या संपूर्ण शेती व्यवसायाकडे पाहिलं, कृषी व्यवसायाकडे पाहिलं तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे इथल्या ज्या पद्धतीनं आंब्याला आणि काही अंशी प्रमाणात काजूला जो भाव देण्यात आला त्याच्याकडे जेवढे त्याचं प्रेझेंटेशन करण्यात आलं तेवढं इतर अन्य पिकांचं झालं नाही. मग साधे जर काजूचे बोंडू पाहिले, जांभळं पाहिली, करवंद पाहिली, हा सगळा मेवा होता, हा मेवा स्टँडर्ड पद्धतीनं वाटण्याची आणि प्रेझेंट करण्याची गरज होती असं का झालं नाही? आणि सर एक 100% खरं आहे, कारण आपण ऊसाला जो पाणी भरपूर लागतं त्याला खतं त्याचं संगोपन करताना आणि त्याला भाव जवळ 2-3 रुपये किलोला मिळतो, पण आमच्याकडे जे कोकणी मेवा आहे, कोकण मेवा म्हणजे करवंद, हे निसर्गामध्ये वाढतात, ती काढून जरी आणली तरी 20-25 रुपये किलोने भाव देणारे काही उद्योजक आहेत, पण ती मानसिकता अजून तयार होत नाही आहे. ह्याचं हे सुद्धा एक शल्य आहे, त्याचं मार्केटिंग होत नाही आहे हा सुद्धा भाग आहे, कारण कितीतरी जांभूळ आमच्याकडे असे पडून जातात, कोकम पण पडून जातात. पण आता आम्ही किंवा आमच्यासारख्या कितीतरी संस्था आता काम करत आहेत, क्लस्टर ही संकल्पना राबवलेली आहे, मल्टीफ्रूट. मला या विषयाकडे यायचं, क्लस्टर ही संकल्पना नेमकी काय आहे? समूहाने एकत्र यावं आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करावं. आपल्याला आपण एक फॅक्टरी तयार करू शकत नाही, पण त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये एकत्र आपण यावं, आपला माल घेऊन यावं, कच्चा माल, आणि तो प्रोसेस करावा, आपण तो ते पॅकिंग करून आपण तो आपल्याकडे घेऊन जावा, आपल्या नावाने तयार करावा आणि तो मार्केट करावा, असं हे सगळं संकल्पना आहे. त्याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि शासन ह्याला आपल्याला मदत करायला तयार आहे. नक्कीच शासनाच्या ज्या योजना असतात त्या सर्वसामान्य तरुणांपर्यंत पोहोचतच नाही, कारण यावेळेला केवळ दरवेळेला शासनाला दोष देऊन उपयोग नाही, तर इथल्या तरुणांमधले, इथल्या व्यावसायिकांमध्ये, इथल्या शेतकऱ्यांमध्ये ते सामाजिक भान, ती सरकारी ज्ञानाची असणारी जी कसोटी आहे ती त्यांना पार करायची नाही. आणि म्हणूनच आज आपल्याकडच्या मुलांवर हे बँकांच्या कर्ज आणि अनुदान हा त्यांना शाप वाटतो, ही मानसिकता आज जर उद्योगात स्वतःला पुढे जायचं असेल तर पुसून टाकली पाहिजे. होय, नेतृत्वाची खूप गरज आहे आणि असं जर नेतृत्व असेल तरच ही मुलं घडतील आणि जे रॉ मटेरियल आहे ते प्रोसेस होईल आणि समृद्ध कोकण ह्या निसर्ग कोकणाच्या माध्यमातून, सुवर्ण कोकणच्या माध्यमातून हे होऊ शकतं. आणि त्या पद्धतीने काही प्लॅन झालेले आहेत आणि त्याबरोबर मी सतीश परबांबरोबर बोललेलो आहे आणि ते मला ॲश्युरन्स दिलेला आहे की तुम्ही ज्या संकल्पना मांडाल त्या आपण लोकांपर्यंत पोचूया किंवा आपण जे उद्योजक आहे त्यांना आपण तिथे येऊन आपण गुंतवणूक करायला सांगूया. ती गुंतवणूक करत असताना शासनसुद्धा आपल्याला मदत करेल, किंवा कितीतरी योजना आहेत, आपण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही सर. नक्कीच कोकणातल्या कृषी व्यवसायाबद्दल आपण बोलतोय, तिथल्या सगळ्या नवीन नवीन संधींबद्दल बोलतोय, पण हे सगळं बोलताना या सगळ्या भागाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भविष्य म्हणून शेतीकडे आपण पाहू शकतो का? पुन्हा एकदा एक निरागस प्रश्न आहे, कारण या प्रश्नाचं उत्तर आज असंख्य तरुण ऐकतात, त्यांना पुन्हा आशावाद आपण जिवंत करतोय, तुम्हाला काय वाटतंय? होय, तर इतर देशामध्ये बघितलं, जपानसारख्या देशामध्ये 10 गुंठ्यामध्ये पण जमीन शेती केली जाते, इस्रायलमध्ये शेती वाळवंटामध्ये केली जाते, अन्य ठिकाणी आपण नेदरलँडमध्ये आपण समुद्र हटवून तिथे फ्लोरिकल्चर केलं जातं. मग अशा समृद्ध अशा जमिनीमध्ये आपण जर हे जर केलं नाही तर ते आपली मानसिकता आहे.
जर ती मानसिकता बदलण्यासाठी कुणीतरी जे उद्योजक जे बाहेर गेलेले आहेत कोकणातून, त्यांना काही कोकणासाठी करायचं असेल, ह्या लोकांनी येऊन ह्या मुलांना मदत करायला पाहिजे, किंवा काही मोठमोठे प्रोजेक्ट तयार व्हायला पाहिजे आणि कुठेतरी इन्स्टिट्यूट तयार व्हायला पाहिजे. जसं कोकण कृषी विद्यापीठाने कुठेतरी खूप मोठं काम केलं, त्यामुळे काही शेतकरी तयार झाले, प्रगतिशील शेतकरी तयार झाले, पण असे प्रोसेस इंडस्ट्रीसाठी कुठेतरी काही गोष्टी व्हायला पाहिजे, काही इन्स्टिट्यूट तयार व्हायला पाहिजे, काही विद्यालयसुद्धा म्हणजे प्रोसेस डिपार्टमेंटसाठी काम करणारी कुठेतरी यंत्रणा शासनानेसुद्धा राबवायला पाहिजे. तो विश्वास निर्माण होईल आणि त्याच ठिकाणी शासनाने एकाच प्लॅटफॉर्मवरती किंवा सिंगल विंडो ही अशी संकल्पना राबवून शेतकऱ्यांच्या मुलांना काहीतरी उत्तेजन द्यायला पाहिजे. आणि मार्केट ही सुद्धा संकल्पना जी आहे, म्हणजे बॅकवर्ड लिंकेज टू फॉरवर्ड लिंकेज, म्हणजे आपण ही चेंज आपण जोडली पाहिजे, त्यासाठी सुद्धा शासन, लोकप्रतिनिधी आणि आपण हे सगळे लोक किंवा काही लोकांना कोकणासाठी करायची इच्छा आहे अशा लोकांनी सुद्धा यायला पाहिजे. आणि मला वाटतं ह्या 5 तारखेला ही लोक सगळे येतील आणि कुठेतरी कोकणामध्ये ही लोक येऊन कुठेतरी गुंतवणूक करतील अशी आशा आम्हाला वाटायला लागलेली आहे. नक्कीच, ही गुंतवणूक करणे, इथल्या विद्यार्थ्यांनी येऊन ते सगळे विचार ऐकणे, नव्या शेतकऱ्यांनी आणखीन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे यासाठी ही चळवळ आहे. सतीश परब आणि त्यांच्या सहकार्याने सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आपल्यासारख्या उद्योजक आणि या उद्योजकांची एक सुंदर माळ या ठिकाणी ते ओवत आहेत. काय वाटतं त्यांच्या या धडपडीबद्दल? प्रामाणिक धडपड आहे, ट्रान्सपरन्सी आहे, काम करताना जो कॉन्फिडन्स लागतो तो त्यांच्यामध्ये आहे. कारण आम्ही कितीतरी अनुभव घेऊन हे काम करतो आणि या प्रवासामध्ये कितीतरी असे असंख्य वाईट चांगले अनुभव आलेले आहेत. अशातून ह्या यंग ह्या जनरेशनकडनं किंवा ह्याच्याकडे नेतृत्वाकडनं खूप काही मोठ्या अपेक्षा वाटत आहेत आणि त्याच्यातून मला वाटतं हे 5 वर्षामध्ये बरंचसं परिवर्तन होईल आणि निश्चित व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही अशी काही तज्ज्ञ म्हणण्यापेक्षा ह्या प्रवाहामध्ये असलेली लोकंसुद्धा त्यांच्या हातात हात घालून काम करायला आम्ही तयार झालेलो आहोत. नक्कीच मित्र हो, अंधाराची रात नाही आहे तर हा प्रवास आहे, हा प्रवास काहीसा काळोखा आहे, पण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी उजाडेल त्यावेळी कळेल की आपण ज्या भागातनं चालत आलो तो भाग सगळा संपन्न होता, सुजलाम होता, सुफलाम होता. मग एवढ्या वर्षात तिथे आपण त्या सुजलाम संपन्नतेत का हिस्सा होऊ शकलो नाही याचा सगळ्यांचा विचार आपल्याला करण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे. 5 तारखेला 5 जूनला या निमित्तानं एक उद्योग परिषद होते. या उद्योग परिषदेमध्ये सुवर्ण कोकणची मुंबईतली ही उद्योग परिषद जी यशवंत नाट्य मंदिरात असेल तुम्हाला खूप काही शिकून जाईल, सांगून जाईल, स्वतःला स्वतःकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देऊन जाईल. या सगळ्या परिषदेमध्ये आपण सामील व्हा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा. स्क्रीनवर आमचे नंबर आहेत, या परिषदेबद्दल डिटेलही जात आहेत, या सगळ्याचा आपण वापर करून घ्या. परुळेकर साहेब, आज या ठिकाणी तुम्ही सलग दुसऱ्या दिवशी सुंदर मार्गदर्शन केलं आणि खूप काही आपल्याला आयुष्यात करायचं आहे हा आशावाद तुम्ही जिवंत केलात, खूप खूप आभार. धन्यवाद सर. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.